आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन भक्तिमय वातावरणात सुरुवात. अधिवेशन ऐतिहासिक होणार, रावसाहेब पाटील. दक्षिण भारत जैन सभेच्या 98व्या अधिवेशनास स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी बोलताना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार नेते रावसाहेब पाटील म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेचे 98वे अधिवेशन ऐतिहासिक होणार असून या अधिवेशनात जैन समाजाच्या उन्नतीसाठीचे निर्णय घेण्यात येणार आहेत. जैन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दक्षिण भारत जैन सभा प्रयत्नशील आहे, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर परमपूज्य स्वस्ती स्त्री डॉक्टर लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य होते. प्रारंभी उद्योगपती प्रशांत बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ब्रह्मनाथ नगर उद्घाटन रजनीकांत नागावकर यांच्या हस्ते, एएन उपाधे प्रवेशद्वार उद्घाटक प्रकाश पाटील यांच्या हस्ते, अण्णासाहेब लठ्ठे व्यासपीठ उद्घाटन श्री मंधर देसाई यांच्या हस्ते, मंगलाचरण कलाजे पंडित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन गोपाळ जिनगुंडा यांच्या हस्ते, तर श्रीफळ अर्पण स्वस्ती श्री डॉक्टर लक्ष्मीसेन महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन सागर चौगले यांनी केले. ॲडव्होकेट डी जी गुंडे यांनी मनोगत व्यक्त केलं. यानंतर रावसाहेब पाटील यांनी पदग्रहण केले. लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांनी अभिवाचन केले, तर अजित पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, राजू पाटील यांच्यासह मान्यवर तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे.